संपलेले सर्व मान्यवर गळावस्त आणि माझे डॉक्टर बंधू भगिनी. मी डॉक्टर प्रतीक राऊत, जवळचा चिकलडुंगरीचा राहायला फुलपाड्याचा. आपल्या गावामध्ये येणं जाणं असेल तर जेटीवर फिरायला वगैरे लहानपणी यायचो, समुद्रामध्ये खेळायला वगैरे. आपल्यासारखंच आयुष्य होतं, विरारमध्येच वाढलो शिक्षण. विरारचं जॉन 23rd हायस्कूल आकाशीला शिक्षण घेतलं. काय अभ्यासामध्ये काही एवढा हुशार वगैरे नव्हतो, पण आईचे धपाटे वगैरे खाऊन हे स्वराज्य म्हणे श्रींची इच्छा तसा मारून मुटकून गेलेला शिवाजी. आणि पुढे विवा कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं 12वीचं. विरार मधलेच सगळे शिक्षक वगैरे होते, क्लासेस लावलेले बाहेरचे विले पडलेला, मोठे मोठे बोर्डिंग वाचून. तेव्हा आपले अर्नाळ्याचे पाटील डॉक्टर, त्यांचा मुलगा शांतनू, तेव्हा MSCET असायचे, आता जशी NEET CET असते, तो तेव्हा पहिला आलेला महाराष्ट्रामधून आठला. तर आपल्या विरार मेडिकल असोसिएशनने त्याचा सत्कार केलेला. तर तो कुठल्या क्लासमध्ये शिकला? हा, तो कार्ला शुक्ला विले पार्ले क्लासमध्ये शिकला. आपला बोरगा पण विले पार्ले कार्ला शुक्ला क्लासमध्ये शिकला पाहिजे. मग सकाळी 4 उठून 5 आंघोळ करून 6 ट्रेन पकडून तो 9 क्लासला जायचा. आणि तो इकडे काय शिकायचा ते काही माहिती नव्हतं, पण शिकायचा. तर माझं असं म्हणणं आहे की समोरच्या घरामध्ये फॉर्च्युनर आली म्हणून आपण आपली मारुती 800 काढून फॉर्च्युनर ठेवायची नाही. आपली पार्किंग केवढी गाडी बॅक करताना काच फुटते. तर म्हणण्याचा अर्थ असंच की मारून मुटकून सगळे होतातच, आपण म्हणून ईश्वर कृपेने, आई वडिलांच्या कृपेने मी पण झालो. अपयश हा एक फार मोठा भाग असतो. चायनामधनं MBBS केल्यानंतर बाहेर, तर आपल्याकडे मॅडम पण जे रशियामधनं करून आले, तर त्यांना माहित असेल की बाहेरून MBBS करून आल्यानंतर FMG नावाची राष्ट्रीय परीक्षा असते. दिल्ली जे नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन ते कंट्रोल करतं. आता भारताच्या बाहेर मेडिकल फार स्वस्त आहे, शिक्षण स्वस्त आहे, कारण का तिकडे डॉक्टर्स बनायला कोण तयार नाही. 6 आयुष्याची कोण देणार कुठल्या एका सब्जेक्टसाठी? त्यानंतर तुम्ही काय करायचं? तर मोठी ड्युटी करायची, जमत असेल तर करोडो रुपये घालून स्वतःचा सेटअप करा, नाहीतर 9-5 कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये काम करा 50,000-60,000. म्हणून बाहेरच्या देशांमध्ये एवढी डॉक्टरी कोण करत नाही. आपल्या देशामध्ये प्रेस्टिजचा इश्यू असतो, म्हणून अनेक लोक FMG बाहेरच्या देशामध्ये जाऊन फॉरेन मेडिकल एज्युकेशन घेतात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती, विरार पासून ते दिल्ली पर्यंत, अंदमान पासून ते काश्मीर पर्यंत सगळे मेडिकल किंवा कुठल्याही उच्च शिक्षणाचे कॉलेजेस हे कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाचेच असतात. त्यात काय गैर नाही, सरकारी असतील ते गोष्ट वेगळी. बरं, सरकारी मध्ये कॉम्पिटिशन एवढं की सीट्स पाहिजे 60 भरल्या जातात एका झटक्यामध्ये, पहिल्या लिस्ट मध्ये सगळे सीट जातात. उरले ते हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. कोटीपासून तर MBBS चा ऍडमिशन सुरू आहे. PG तर विचारूच नका, 1.5-2 कोटी तर जातातच जातात. मग त्याच्यापेक्षा आपण फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट आम्ही बाहेर जायचं असं ठरवलं. तेव्हा 30-32 लाखांमध्ये एकूण MBBS व्हायचं, येऊन जाऊन सगळं राहून घेऊन वगैरे सगळं. मग आता ह्या पोरांनी जर तिकडे MBBS केलं आणि इकडे येऊन धडाधड आपले दवाखाने काढले, तर मग आपल्या मेडिकल कॉलेजेसचं काय होणार? याच्यासाठी सरकारने निर्णय घेतला की 2004 एक परीक्षा लागू करायची, ती म्हणजे FMG. बरं, त्या परीक्षेला मला माहिती नाही की IAS आणि IPS पासिंग पर्सेंटेज किती आहे, 0.6% पर्सेंटेज पोरं पास होतात. हजारो पोरं बसतात आमच्या परीक्षेला, 0.6% पास होतात. कसे पास होतात ना कसे फेल होतात ते त्यांनाच माहिती. बा म्हणून म्हणतो की आयुष्यामध्ये जसे तुम्ही आज इकडे तमाम झालेल्या डॉक्टरांचा सत्कार केलाय, तसा अपयश आलेल्या पोरांचा पण धिक्कार करू नका. त्यांना पण शिक्षणासाठी किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांसाठी, 1-2% राहिलेल्या सीटसाठी किंवा 35% जरासं जे कमी पडलं म्हणून फेल झालेल्या मुलांसाठी त्यांना असं हिसकावून टाकू नका. मग तीच पोरं पुढे जरी काही असे आर्ट्स घेतलं, कॉमर्स घेतलं, म्हणून काय वाईट नाही हो. आपल्या देशाचे मोठमोठे वकील हे सगळे काय सायन्समध्ये थोडी होते, आपल्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती. पंतप्रधानांचं शिक्षणातच घोळ वेगळा आहे तुम्ही का. पण तसंच मला म्हणायचं विषयाकडचं तिकडे नको, म्हणायचं की अपयशी आलेल्या पोरांना पण प्रोत्साहन द्या. घरामध्ये आपले 2-3 मुलं असतील तर 1 90% काढतोय, तर दुसरा जो 50% पास होतोय ना त्याला जास्त प्रोत्साहन द्या. कारण का 90%ला जमतोय तो अभ्यास, त्याच्यासाठी ते शिक्षणाची व्यवस्था त्याला जमलेली आहे. या 50% पोराला का जमत नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याला कुठे काय जमतंय, त्याला शिक्षणा सोडून इतर कुठल्या गोष्टीमध्ये वाव आहे का, त्या गोष्टीबद्दल द्या.
आणि जसं सांगितलं आता सगळ्या काका लोकांनी मोठमोठ्या नेत्यांनी की आपल्या समाजाची एकजुटी राहिली पाहिजे. बरोबर आहे, समाजाची एकजुटी राहिलीच पाहिजे, पण फक्त कार्यक्रमापर्यंतच का नाही, याच्यामुळे पण आपल्याला एकमेकांची माझं असं म्हणणं आहे की आपण याच्यापुढे पण असे कार्यक्रम हवे, आपल्या पोरांना शिक्षणातली गरीब पोरांना स्कॉलरशिप्स द्यावे, आगरी कोळी समाजातील पोरांसाठी वेगळी स्कॉलरशिप्स काढता येईलच की आपल्याकडे एवढ्या मोठ्या पट्ट्यामध्ये पोरं आहेत, पुढे शिकतील, मोठे होतील, तेव्हाच एखाद वेळा पुढे जाऊन जर आपली एकजुटी दिसली तर एखाद वेळा नवी मुंबईमध्ये बसण्याच्या एअरपोर्टचं नाव एका आगऱ्या किंवा कोळ्याचं असेल. हे सांगून मी माझे 200 थांबवतो.